पंढरपूर पासून फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर कोर्टी रोड सिंहगड कॉलेज समोर नर्सिंग कॉलेज शेजारी इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय श्री लक्ष्मीनगरचा भव्य ओपन प्लॉटचा प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये शांत व निसर्गरम्य वातावरण, संपूर्ण प्रकल्पाभोवती तारेचे कंपाऊंड, अंतर्गत रस्ते आणि स्ट्रीट लाईटची सोय, गार्डन व लहान मुलांसाठी खेळणी, वृद्धांसाठी पाकडे, प्लांटेशन, प्लॉट डिमार्केशन। वेगाने विकसित होणाऱ्या या परिसरात आजच आपला प्लॉट बुक करा। संपर्क 87 88 15 17 39, 99 23 79 13 72। पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा। अयोध्येत सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होत असतानाच नरेंद्र मोदी यांनी देशातील साऱ्या मंदिराच्या धार्मिक स्थळाच्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवावी असे आवाहन केले होते। आज पंढरपूर नजीक पुरातन गोपाळकृष्णाचे व संत जनाबाईचे मंदिर असलेल्या गोपाळपूर येथील श्रीकृष्ण मंदिरात आणि परिसरात विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक आणि भाजप व पांडुरंग परिवाराच्या सदस्यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी स्वच्छता करण्याचं काम हाती घेतल्याचं दिसून आले। या स्वच्छता मोहिमेनंतर मंदिरात भक्तिभावाने दर्शन घेत परिचारक यांनी अयोध्येत होत असलेल्या प्रभू रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठापनेबाबत सर्वांना शुभेच्छा दिल्या। 500 वर्षाच्या गुलामगिरीच्या मानसिकतेमधून रामजन्मभूमी मुक्त होत असल्याचे सांगत गोपाळपूरच्या मंदिराचे महत्व देखील अधोरेखित केले। यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष मस्के, तालुका अध्यक्ष भास्कर कसगावडे, पांडुरंग कारखान्याचे संचालक दिलीप गुरव, दत्तात्रय गुरव यांच्यासह भाजपचे विविध पदाधिकारी व गोपाळपूर ग्रामस्थ उपस्थित होते। पाचशे वर्षाच्या गुलामगिरीच्या मानसिकतेमधून, अनेक लोकांच्या संघर्षामधून अयोध्येची रामजन्मभूमी ही मुक्त झाली आणि उद्या सकाळी तिथं रामाच्या अयोध्येची पुनर्स्थापना, रामलल्लाचं त्याच्या गर्भगृहामध्ये प्रतिष्ठापना असा कार्यक्रम आहे। त्यानिमित्तानं आपल्या देशाचे प्रधानमंत्री यांनी आवाहन केलं होतं की प्रत्येकानं जी जी मंदिरं आहेत त्या मंदिरामध्ये स्वच्छता करा, उद्याचा उत्सव सगळीकडे साजरा करा। कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जवळजवळ 500 वर्षापासून ही रामभूमीचा मुक्तीचा इतिहास त्या गोष्टीला आहे। आज कायदेशीर सगळी पूर्तता करून सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार अयोध्येमध्ये रामभूमीचं साकार होते आहे, तेव्हा त्यानिमित्तानं आज गोपाळपूर येथील जे गोपाळकृष्णाचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आम्ही सगळे गोपाळपूरचे ग्रामस्थ या ठिकाणी स्वच्छता करण्याकरता आलो आहेत। भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते बरोबर आहेत। मोठी मंदिरामध्ये रोज स्वच्छता होती, परंतु ग्रामीण भागातलं हे एक महत्त्वाचं आमचं तीर्थस्थान आहे की ज्या गोपाळकृष्णाच्या काल्याशिवाय इथल्या वारीची सांगता होत नाही अशा ह्या गोपाळकृष्णाच्या जनाबाईच्या या गावामधलं हे त्यांचं मंदिर स्वच्छ करण्याचं नियोजन आज केलं होतं। काही ग्रामस्थ, इथली सगळी गुरुमंडळी आणि सगळे प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज आत्ता आम्ही सगळी स्वच्छता मोहीम या ठिकाणी राबवलेली आहे। या निमित्तानं रामलल्लाचं उद्या प्राणप्रतिष्ठा होती आहे, त्यानिमित्तानं मी सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छाही देतो आणि प्रत्येकानं आपल्या आपल्या घरामध्ये सायंकाळच्या वेळेस 5 पणत्या लावाव्यात, सकाळी आपल्या शेजारच्या मंदिरामध्ये जाऊन आरती करावी अशा पद्धतीचं आवाहन आपल्या माध्यमातून मी सगळ्या लोकांना करतो।